नमस्कार मी ननंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण रेस्टॉरंटमध्ये मिळतात तसे बटर गार्लिक नान घरीच तव्यावर कसे बनवावेत ते पाहणार आहोत तुम्हालाही बटर गार्लिक नान आवडत असतील तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग बाहेर रेस्टॉरंटमध्ये बटर गार्लिक नान कसे बनवले जातात ते आज आपण साध्या आणि सोप्या पद्धतीने तव्यावर कसे बनवावेत ते पाहूयात सगळ्यात पहिले आपल्याला बटर नानसाठी मैदा भिजवून घ्यायचा आहे इथे मी दोन कप मैदा घेतला आहे मैदा चाळून घेतला आहे त्यामध्ये एक चमचा पिठी साखर घातली आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे आणि चिमूडभर खायचा सोडा घातला आहे इथे अर्धा कप फ्रेश दही मी घेतलं आहे साधारण चार मोठे चमचे दही इथे मी घेतलं आहे दही घेताना ते फार जास्त आंबट घेऊ नका फ्रेश दही यासाठी घ्या सुरुवातीला आपण दह्यातच हा पन, मैदा कालवून बघणार आहोत म्हणजे किती पाणी लागेल याचा आपल्याला अंदाज येईल पाणी घेताना ते आपल्याला कोमट घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर कोमट दुधातही तुम्ही हे नानचं पीठ भिजवू शकतात प्रकारे आपण पीठ भिजवून घेतलं आहे आता थोडं तेल घालून आपण सात ते आठ मिनटं या पिठाला मऊ होईपर्यंत मळून घेणार आहोत त्यामुळे आपले नान अगदी मस्त होतील तुम्ही तेल न लावता इथे थोडं बटर लावूनही हे पीठ मऊ करू शकतात आता आपल्याला दोन ते तीन तास हे नानचं पीठ झाकून मुरू द्यायचं आहे तुमच्याकडे फार जास्त वेळ नसेल तर तुम्ही एखादी स्वच्छ प्लास्टिकची कॅरीबॅग घ्या आणि त्यामध्ये गुंडाळून हे पीठ ठेवून द्या म्हणजे दोन तासातच तुमचं पीठ व्यवस्थित मुरलं जाईल आणि तुमच्याकडे जर वेळ भरपूर असेल तर तुम्ही एखाद्या ओल्या कपड्यामध्ये गुंडाळूनही हे पीठ ठेवू शकता इथे मला दोन तासात हे बनवायचं आहे त्यामुळे मी कॅरीबॅगमध्ये त्याला गुंडाळलं आहे दोन तासानंतर आपण आपलं पीठ बघूयात पीठ छान मऊ झालेलं आहे हाताच्या मुठीचा जोर देऊन आपल्याला हे पीठ छान मऊ करून घ्यायचं आहे पीठ जर पोळपाटाला खाली लागत असेल तर थोडा तेलाचा हात लावून हे पीठ मऊ करून घ्या अगदी मऊ मुलायम असं आपलं नानसाठी हे पीठ तयार झालं आहे अशा प्रकारे आपल्याला पोळपाटाला तेल लावून पुन्हा त्याला व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे जितकं आपण हे पीठ व्यवस्थित मळू तितके आपले नान छान होणार आहेत पहिल्यावरच तुम्हाला समजत असेल की पीठ किती मऊ झालेलं आहे ते हाताला अगदी मऊ लागेपर्यंत आपण हे नानचं पीठ मळून घेतलं आहे त्यानंतर ह्या पिठाची आपल्याला एकसारखे गोळे करून घ्यायचे आहेत साधारण आपण पोळीला जेवढा गोळा घेतो तेवढा गोळा इथे मी घेतला आहे त्यानंतर थोडा मैदा लावून आपल्याला ला याचा नान लाटून घ्यायचा आहे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही याला गोल पोळीसारखं लाटू शकतात किंवा बाहेर रेस्टॉरंटमध्ये मिळतात त्या आकाराचाही नान तुम्ही लाटू शकता इथे मी थोडा लांबट गोल असा नान लाटून घेणार आहे खाली आपण मैदा लावून घेतल्यामुळे अगदी सहज हा नान लाटला जातो नेहमीच्या पोळीपेक्षा थोडा जाडसर आपल्याला हा नान राहू द्यायचा आहे फार जास्त बारीक लाटून घेऊ ला नका आपला नान आता व्यवस्थित लाटून झाला आहे साधारण पंधरा लसणाच्या पाकळ्या मी मुसळीने ठेचून घेतल्या आहेत मिक्सरला फिरवू नका मुसळीनेच ठेचून घ्या नानला आता सगळीकडनं आपल्याला ठेसलेला लसून लावून घ्यायचं आहे तुम्हाला जर गार्लिक नान बनवायचा नसेल तर अशाच प्रकारे नान लाटून तुम्ही वरतून कोथिंबीर आणि काळे तीळ लावून घेऊ शकतात आपल्या आवडीप्रमाणे आपण वरतून ठेसलेला लसूण लावून घ्यायचं आहे कोथिंबीर बारीक चिरून ती वरतून टाकायची आहे त्यामुळे नान चवीलाही मस्त लागतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो ठेसलेला लसूण किंवा कोथिंबीर निघून जाऊ नये यासाठी पुन्हा आपल्याला हलक्या हाताने अशा प्रकारे लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे नानला लसूण आणि कोथिंबीर व्यवस्थित लागून राहील गॅसवर आपण लोखंडी तवा गरम करायला ठेवला आहे नान पलटवून दुसऱ्या बाजूनी आपल्याला पाण्याचा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे नान तव्याला व्यवस्थित चिकटून राहील भाजताना तो निघून जाणार नाही अशा प्रकारे पाण्याचा हात फिरवायचा आहे तवा छान गरम करून घ्यायचा आहे इथे मी भाकरीचा लोखंडी तवा घेतला आहे त्यावर आपल्याला नान लावून घ्यायचा आहे नॉनस्टिक तवा वापरू नका लोखंडीच तवा वापरा तुमच्याकडे हँडल असलेला तवा असेल तर तो वापरा माझ्याकडे इथे साधा भाकरीचा तवा असल्यामुळे मी अशा प्रकारे पकडणे त्याला पलटवून घेते आहे एका बाजूने नान थोडा शिजल्यावर आपल्याला अशा प्रकारे त्याला गॅसवर पलटवून तवा फिरवून सगळीकडनं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे गॅस फार जास्त मोठा ठेवू नका मध्यम किंवा कमी गॅस ठेवून आपल्याला हा नान भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकतात सगळीकडनं अगदी व्यवस्थित नान भाजला गेला आहे कुणी म्हणणारही नाही की आपण हा तव्यावर बनवलेला आहे बटर गार्लिक नान असल्यामुळे आपल्याला वरच्या बाजूने आवडीप्रमाणे बटर लावून घ्यायचं आहे कमी किंवा जास्त तुम्ही लावू शकतात नंतर अशा प्रकारे आपल्याला नानला तव्यावरनं काढून घ्यायचं आहे अगदी मस्त आपला बटर गार्लिक नान तयार आहे दुसऱ्याही बाजूनी छान व्यवस्थित भाजला गेला आहे अशाच प्रकारे आपण सर्व नान बनवून घेणार आहोत सर्वच नान छान भाजून झाले आहेत पाहून कोणी म्हणणारही नाही की हे बटर गार्लिक नान आपण घरीच तव्यावर बनवले आहेत अगदी आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये खातो तसे हे नान तयार झाले आहेत तुम्ही ही अशा पद्धतीने बटर गार्लिक नान एकदम नक्कीच करून बघा तुम्हालाही खूप आवडतील तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद